नमस्कार, खांडवे पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं एकदा परत स्वागत. पीक विम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची लूट, अशा प्रकारचा आरोप राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी BJP सरकारवर केली. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा. तर शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना पीक विम्याची रक्कम कापण्यात येते. यावर्षी सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून पाण्याअभावी संत्रा व मोसंबीची झाडे वाळत आहेत. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून एकाही रुपयात मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यातच पीक विम्यापोटी मिळणारी रक्कमही देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे पीक विम्याच्या नावाखाली भाजप सरकार हे विमा कंपन्यांना संरक्षण देऊन शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. राष्ट्रीयकृत बँकांमधून पीक कर्ज घेतेवेळी पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खाजगी विमा कंपन्यामार्फत विमा काढण्यात आला, त्या विम्याच्या हप्त्यांची रक्कमही कर्ज उचलत करतेवेळी कपात केली जाते. यात संत्रा, सोयाबीन, कपाशी व इतर खरीप पिकांचा समावेश होतो. यात संत्रा व खरीप पिकांचा विमा वेगवेगळ्या कंपन्यामार्फत काढण्यात आला. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पीक विम्याच्या नावाखाली करोडो रुपये विमा कंपन्यांनी गोळा केले आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यातील खरीप पिकांचे जवळपास पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे पीक विम्याचा लाभ हा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळणे अपेक्षित आहे. परंतु विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना अद्यापही देण्यात आलेली नाही. शेतकरी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करतात परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. अशी परिस्थिती सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. परंतु दुष्काळ जाहीर करून एकाही पैशाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करणारे भाजप सरकार हे पीक विमा कंपन्यांना अभय देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. दुष्काळ जाहीर करून एका पैशाची मदत नाही, कर्जमाफीचा घोळ अद्यापही कायम असून 20% शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा झाला नाही. शेतकऱ्यांना मदत देण्याचे तर सोडाच, पण त्याच्या हक्काची पीक विम्याची रक्कमसुद्धा त्यांना मिळत नाही. नवीन कर्जवाटपात विविध कारणे देऊन कपात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे पैसे नाही. अशा परिस्थितीत विमा कंपनीनी कानउघडणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याची मदत मिळवून देणे भाजप सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नसून विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहे. यावर तातडीने तोडगा काढायला हवा तर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी श्री देशमुख यांनी दिला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच प्रकारचे पीक विम्याबद्दल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.